पालक मंत्री नितिन राउत इन्होंने कुछ दिन पहले अपनी पहली आड़ावा बैठक ली। इस बैठक में पालक मंत्री ने कई योजनाओं की घोषणा की थी। इनमें शहर को हरा करने के लिए पालक मंत्री हरित योजना की घोषणा की। इसके साथ उन्होंने कहा था कि पिछली सरकार ने शहर को हरा बनाने के लिए पेड़ लगाए हैं, मगर शहर हरा नहीं हुआ। पालक मंत्री फडणवीस सरकार के वृक्ष लागवड योजना के जांच आदेश दिए है। काही आमदार कोण आहेत त्यांचे नाव त्यांनी स्पष्ट केले पाहिजे आणि माझी तर विनंती आहे त्यांना की महानगरपालिकेचं जे टेंडर आहे ज्यात आम्ही पूर्ण झोनशा झाडं लावणार आहोत त्याची बिलकुल त्यांनी चौकशी करावी। काय त्यांना कागदपत्र पाहिजे, कुठे पाहिजे, कोण कोण चौकशी करणार आहे त्यांनी त्याला पाठवावं, आयुक्तांसमोर बसावं आणि सगळी चौकशी त्यांनी करावी। त्यासोबतच माझी त्याला विनंती अशी आहे की NIT ने BVG च्या माध्यमातून काही वर्षापूर्वी झाडं लावले होते, ते त्याची किंमत 12 कोटी रुपये होती अशी माझी माहिती आहे, ती चूक पण राहू शकते। या चौकशीसोबत त्यांनी ती पण चौकशी करावी जेणेकरून NIT ने केलेलं काम आणि महानगरपालिकेने केलेलं काम हे त्यांच्या समोर येईल आणि त्यांना यातली सत्यता कळेल। माझं पालकमंत्र्यांना विनंती आहे, माझी मागणी आहे, माझं आव्हान आहे की त्यांनी महानगरपालिकेच्या झाडांसोबतच BVG कंपनीनी NIT च्या माध्यमातून जे झाडं लावले होते त्याची सुद्धा चौकशी करावी आणि जनतेसमोर काय खरं आणि काय खोटं येऊ द्या। धन्यवाद। इस मुद्दे पर हमारी टीम ने भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष प्रवीण दटके इनसे बात की तो उन्होंने कहा कि पालक मंत्री ने खुशहाल इस मामले की जांच करनी चाहिए, मगर हमारी भी मांग है कि NIT ने भी लगाए पेड़ों की जांच करनी चाहिए।